अ वेरी गुड मॉर्निंग एंड वेलकम बैक टू टुडेज ब्लॉग। हा जो गैस है ना तो नेहमी सकाळीच संपतो आणि माझा प्रॉब्लम होतो बिकॉज घरातून एक 6 ते 7 प्लेट्स मी काढतो बिकॉज आम्हाला तिकडे सेटअप करेपर्यंत थोडा टाइम भेटावा म्हणून। बट हा गॅस बघा माझ्यामध्ये कधी नाही संपणार, फक्त सकाळीच संपणार। त्यामुळे मग जे माझे ॲक्च्युअल गॅसेस आहेत जे मी तिकडे करतो आपे काढतो त्याच्यावर मला आता आपे काढतो आहे। तर चला आजच्या ब्लॉगला चालू करूया। याच त्या अशा डॉक्टरच्या गोळ्या 1-4-8 ज्याचा मी उल्लेख करतो। 2 दिवसाचा डोस घेतला होता, आजच्या दिवसात 1, 2, 3 या गोळ्या म्हणजे 3 डोस संपवायचा आहे जेणेकरून मी बरा होईल। आणि सकाळी 5 ते ऑलमोस्ट 6:30 नेहाची झोप मोड होते त्यामुळे तिच्यासाठी मस्तपैकी AC लावून मी निघत आहे माझ्या कामाला। 15 जून शाळेचा पहिला दिवस, केवढी मोठी लाईन लागली आहे बघा। ही त्या साईडला तिकडे शाळेचा गेट आहे, तिथून अशी सगळी झाडून आलेत पोरं। शाळेतल्या त्या मुलांची व्हिडिओ काढल्यानंतर मला जराही वेळ भेटला नाही ब्लॉग करायला। काय काय कामं केली ती मी तुम्हाला लाईनीत सांगतो। नंबर 1, काल अर्धवट धंदा सोडून आलो होतो त्याच्यामुळे आज गिराईक भरपूर होते त्यामुळे कम्प्लिटली धंद्यावर लक्ष दिलं त्यामुळे तिकडे ब्लॉक केलं नाही। त्याच्यानंतर निघालो इमिजिएटली, आम्हाला भायका मार्केटला जायचं होतं, फक्त 2 दिवसच घ्यायचं होतं बिकॉज गुरुवार आणि शुक्रवार, शनिवार रविवार आमचं बंद असणार त्यामुळे भायका मार्केटला गेलो। त्याच्यानंतर मिक्सर खराब झाला होता, मिक्सर रिपेअर केला। त्याच्यानंतर घरी आलो, चॉपिंग करायची होती, चॉपिंग केली। त्याच्यानंतर प्रिलिमिनरी लादी पुसून आणि कचरा काढून घेतला, सगळं घर स्वच्छ केलं, सर्व काही व्यवस्थित लावलं, जेवलो, औषध आत्ता जस्ट घेतली आणि वाजलेत आत्ता 1:30 म्हणजे 11 वाजता फ्री झालेलो ते आत्ता ह्या 2.5 तासामध्ये एवढी कामं केली। आणि हे काम राहिले हे बघा, हे लिटरली नारळाची गोन आहे ती इथे लावलेली आहे, ती डिवाइड करून ठेवायची आहे अर्धी इथे अर्धी तिकडे। तर अशी सगळी कामं आहेत एकंदर, म्हणून मला ब्लॉग करायला भेटत नाही। ही सर्व कामं असतात म्हणून मी लोकांना सांगतो की मला 1:30 ते 2:30 या टायमिंगला फोन करा बिकॉज त्याच टाइममध्ये मी थोडासा फ्री असतो, आयदर एडिटिंग करत असतो म्हणजे सकाळपासून जे काही शूट केलं त्याची एडिटिंग करत असतो, अदरवाईज इकडे बसून मस्तपैकी निवांत TV लावायचा आणि कुठला तरी वेबसिरीज किंवा कुठला तरी शो बघायचा हे चालू असतं। मग त्याच्यामध्ये मी फोन कॉल पिक करू शकतो किंवा डायरेक्ट नंतर मग 2 वाजता झोपलो की डायरेक्ट मग 6 वगैरे उठतो, ते पण 6 उठल्यानंतर आंघोळ बिंघोळ टंगाळ मंगळ करेपर्यंत 7-7:30 होतात। मग 7:30 ते 9:30 पर्यंत मी इथे बॅटर बनवत असतो आणि बाकीची कामं करत असतो तेव्हा एक फ्री असतो मी, तेव्हा मी कॉल उचलू शकतो। त्याच्यानंतर जर तुम्ही बघाल परत 9:30 ते 10:30, 11-12 वाजेपर्यंत कंटिन्युअसली एडिटिंग, नाहीतर मग काही ना काहीतरी असतं म्हणजे कामं असतं असं असतं, खूप 1 ते 2 तास असतात बाहेर त्याच्यामुळे, म्हणून माझे कोणाचे स्टेटस पण बघणं होत नाही, कोणाचा बर्थडे आहे की ते पण कळत नाही। तर लिटरली अशी लाईफ चालू आहे सध्या आणि नेहा तिकडून वाकून बघते कारण ये ना इकडे येडी मला माहिती आहे। सो लिया इज लिटरली हायडिंग फ्रॉम द व्लॉग का तुम्हाला सांगतो ते आल्यावर। थांबा, झोपायला जायच्या आधी 4 लोकांना थँक्यू बोलायचं होतं। प्रथमेश सोनावणे ज्याने की आमच्या शिर्डीच्या मागच्या वर्षीच्या ब्लॉगवर कमेंट केलेली आहे, आय होप तू आमचे डेली ब्लॉग बघत असेल, तर खरंच थँक्यू। त्याच्यानंतर चैताली पाटील फ्रॉम सातारा की सोलापूरवरनं आहे आय गेस, तर ती सुद्धा आता आमचे डेली ब्लॉग्स बघायला लागलेली आहे त्यामुळे तुला पण थँक्यू कमेंट केल्याबद्दल। त्याच्यानंतर सायली आंबेकर, हे म्हणजे हे सगळी जी नावं आहेत ती सगळी नवीन आहेत माझ्यासाठी बिकॉज बाकीची जी आहेत ना ते मला माहितीच रेग्युलरली कोण कमेंट करतं, पण जे नवीन आहेत त्यांना ॲप्रिशिएट केलं पाहिजे। सायली आंबेकर आणि सायली पर थँक्यू सो मच। कट्टी दुपारचं 5 तास आणि सकाळचं 5 तास झोपून सुद्धा मला बरं नाही वाटत आहे बिकॉज चिकनकणी आहे ही आहेच, प्लस सर्दी बंद झाली आणि खोकला चालू, तर आता मी माझ्यावरच माझा उपचार करणार, कप सिरप घेऊन येणार आणि पीणार, त्याच्यामुळे होणार काय की अजून जास्त झोप येणार।
आणि माझ्याकडे फक्त आजचा आणि उद्याचा दिवस आहे. शुक्रवारी एनी हाऊ मला दुपारी 11-12 वाजता निघायचं आहे. बदलापूर आणि वांगडीच्या मध्ये आम्ही एक बंगलो बुक केलेला आहे तिकडे जाण्यासाठी. तर होप फॉर द बेस्ट. रिस्कीज पण ब्लॉग बघत असतील तर होप फॉर द बेस्ट. ॲक्च्युअल सीन होतो कसा की मी नेहाला सांगतो असल्या फालतू सिरियल बघू नको. त्याच्यानंतर नेहा तिचे सिरियल लावते आणि मी बघण्यात गुंग होतो, चहा पीत पीत बघत होतो. आणि तेवढ्यात काहीतरी असं होतं तेव्हा मला असं वाटतं की माझं डिसिजन बरोबर आहे. लग्नाच्या एवढ्या तोंडावर ती परी बोलते, आई लग्न करू नको. काय फालतूगिरी, काय फालतूगिरी. दिस इज द ड्रामा. नाही नाही, म्हणून मला या सिरियल आवडत नाही. म्हणजे मी गुंतो मध्ये मध्ये, पण असं काहीतरी फालतूगिरी येते म्हणून मग मी अवॉइड करतो सगळ्या फालतू सिरियल्स. घरातली सर्व कामं उरकून मी जात आहे काळ्या चौकीच्या घरात. तिकडे कशासाठी चाललो ते तिकडे जाऊनच सांगतो. तिकडे एक महत्त्वाचं काम होतं आणि म्हणजे तोपर्यंत म्हटलं नेहाचं जेवण चालू आहे, कारण की नेहाला चटणी बनवून झाल्यानंतरच किचनमध्ये टाईम भेटतो. म्हणून जेवण चालू तोपर्यंत आपली तिकडची कामं उरकून घेऊया. ती काय ती मी तिकडे जाऊन तुम्हाला सांगतो. आरती गेली, आरती का गेली? अरे मला वाटलं ही आहे छोटी म्हणून मी तिला भेटायला आलेलो. तीन महत्वाची कामं होती. कप सिरप बघायचं होतं, कप सिरप नाही आहे आता पप्पांकडे. प्रिशाला भेटायचं होतं, प्रिशा पण नाही आहे इकडे. थर्ड महत्वाचं काम. किती होते टोटल कांदे? त्यांना हवा हे फॅन चालू कर ना. सो हे पावसाळ्याच्या आधी मी कांदे भरून ठेवले होते, त्याचं स्टेटस बघायचं होतं म्हणून. सो हे बघा, माळ्यावर पसारा बघा. म्हणून आम्ही तिकडे कैरोळला माळा नव्हता केलेला, बिकॉज हे अननेसेसरी सगळ्या गोष्टी डंप होऊन जातात ज्याचा काही उपयोग नाही आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे, त्याचं नाही तसं नाही बोलतोय, बाकीचं बोलतोय. सो ऑल गुड, कांदा इज गुड, मस्त. 9:30 इथून निघायच्या हिशोबाने मी आलो होतो, बट वाजले आता 10. वाय? बिकॉज पप्पा आणि मम्मीशी थोडंसं इम्पॉर्टंट बोलायचं होतं एका विषयावर कधीपासून. तर म्हटलं की टाईमची काय आपल्याला हे नाही आहे, अजून माझी कामं बाकी आहेत. तरी पण दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट, बरोबर ना? 1 by 1 डिस्कशन होणं खूप गरजेचं होतं आणि मम्मी गावावरनं आल्यापासून आमचं बोलणं झालं नव्हतं. सो म्हणून मी थांबलो आहे इथे अजून, तर ते एक महत्त्वाचं डिस्कशन कम्प्लीट झालेलं आहे. होप फॉर द बेस्ट. सो हिअर इट इज, अडुलसाचं कप सिरप घेतलेलं आहे. हे ॲक्च्युली मला नको हवं होतं, दुसरं हवं होतं, पण ह्यांच्याकडे नव्हतं. बट ठीक आहे, पप्पा बोलले अडुलसाचं घे म्हणून घेतलं. हे जुनं मेडिकल जे की खूप जास्त आणि खूप मस्त रिनोवेट झालेलं आहे. सी पहिलं हे फक्त असं इथे फ्रंटला होतं आणि इथून आम्ही सगळे घ्यायचो आणि आता त्यांनी पूर्ण चांगला यूज केला आहे स्पेसचा. याला सांगितलं होतं की मी 9:30 येणार, पण मी आलो आहे 10. ती माझ्यासाठी राधेश्याम बघायची थांबली होती, प्लस जेवायची पण थांबली होती. बट तिला काय माहिती मी माझ्या आईवडिलांसोबत काय चर्चा करून आलो आहे ती. आणि सकाळी काळ्या वाटाणी भाजी बनवली होती, जसं मी आधी ह्याच्या सांगितलं की शिजली नव्हती, बट तिची जी ग्रेव्ही होती, ओ माय गॉड, एवढी टेस्टी झाली होती, एवढी टेस्टी झाली होती. आणि नेहात हे जरा जास्तच पातळ केलं असं मला वाटतंय तू. सो हे आम्ही आता पातळ करून भातासोबत खाऊ, सोबत अंड्याचा पोळा खाऊ. आधी झोपलेलो असताना माझ्या फ्रेंडचे मला कॉल येऊन गेले होते, त्याच्यामध्ये तनुजा आणि छाया. ह्यांना मी कॉल केला आणि त्यांनी मला सांगितलं की गरम पाण्याचा वाफ घे आणि गरम पाण्यामध्ये मीठ टाकून त्याच्या गुळण्या कर, त्यामुळे तुझा घसा आणि पूर्ण नाक वगैरे सगळं क्लिअर होईल. तर तेच मी करेन आता आणि त्याच्यानंतर ब्लॉग एंड करेन. बट ब्लॉग एंड करायच्या आधी मी तुम्हाला धंद्यामधली एक गोष्ट सांगतो की तुमच्या, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा 20 रुपयाला पोहे विकतायत, त्याच्यामधले 2 आणि 3 रुपये जरी सुद्धा तुम्ही वाढवले तरी तुमचे महिन्याचे 90,000 रुपये इन्कम सोर्स वाढू शकतो. फॉर एक्झाम्पलसाठी तुम्हाला सांगतो की आमच्या बाजूला एवढे चायवाला आहे, पहिली 10 रुपये चाय द्यायचा, त्याच्यानंतर त्यांनी 2 रुपये वाढवले, त्या 2 रुपयाने, त्या फक्त 2 रुपयामुळे त्याचं महिन्याचं उत्पन्न हे 1.5 लाख रुपयाने वाढलं. आता ते कसं वाढलं ते तुम्ही कॅल्क्युलेशन करा आणि जर तुम्हाला नाही कळलं तर मी उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेल. सेम तसंच आमच्या बाजूला जे पोहेवाले लावतात त्यांनी 3 रुपये वाढवले, त्याच्या 3 रुपयामुळे त्याचं महिन्याचं उत्पन्न हे 90,000ने वाढलं. कॅन यू इमॅजिन, 2 ते 3 रुपयामुळे जर तुमचं उत्पन्न एवढं वाढू शकतं तर विचार करा. म्हणजे ऑब्व्हियसली महागाई आहे त्यामुळे वाढवायला लागतं, बट एक असं धंद्याचं गणित असतं की 1-2 रुपयाने सुद्धा महिन्याचा जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा एवढा मोठा फरक पडतो. आता मी मला मस्तपैकी वाफ घेतो आणि काय ते गुळण्या वगैरे करतो, त्याच्यानंतर ब्लॉग
एंड करतो. वाजलेत आता 11:30 आणि आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. पाणी ठेवलेलं आहे तापायला, त्यामुळे मस्तपैकी वाफ घेऊन पूर्ण सर्व एकदम क्लिअर करायचं आणि व्यवस्थित झोपायचं, जे की मी कोरोनाच्या काळामध्ये करत होतो. सकाळी उठल्यानंतर गरम पाण्याची वाफ आणि गरम पाण्याच्या गुळण्या, रात्री झोपायच्या आधी पण गरम पाण्याची वाफ आणि गरम पाण्याच्या गुळण्या, त्याच्यामुळे मी पूर्ण जे असायचं ते पूर्ण क्लिअर असायचं. तर मित्रांनो, मनासारखं जगलं नाही तर सारं जीवन व्यर्थ आहे, आणि जगायचं म्हणून जगायचं ह्याला काय अर्थ आहे, बरोबर की नाही, काय अर्थ आहे याला क्वेश्चन मार्क आहे ना, त्यामुळे असं बोलायला लागतं काय अर्थ आहे. तर मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या मनासारखं जगा, लाईफ एन्जॉय करा, काळजी घ्या, बस एवढं सांगू शकतो. आणि आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्याच्या ब्लॉगमध्ये मी जाणार आहे क्रॉफर्ड मार्केटला, कशासाठी ते गेस करा. भेटूया उद्या, बाय.